तर आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागा नदी वारकऱ्यांनी फुलली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी चंद्रभागेच्या नदीवर स्नान करण्यासाठी दाखल झालेत. पाऊस नसला तरी यंदा उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलंय. याच चंद्रभागा नदीवरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. तर पंढरपुरातून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमोल, चंद्रभागा तीरी कशा प्रकारचं वातावरण आहे? जगदीश, चंद्रभागेचा तीर आहे तो वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे. लाखो वारकरी सध्या या चंद्रभागेच्या तीरावरती आहेत आणि याच नदीमध्ये पवित्र असं स्नान वारकरी करतात आणि त्यानंतर विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात आहेत. आताही या चंद्रभागेच्या तीरावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. हरिनामाचा गजर. मग तुझ्या आजूबाजूला बरेच वारकरी दिसत आहेत. उद्या आषाढी एकादशी आहे, वारकऱ्यांच्या मनात नेमके आता काय भावना आहेत? नक्कीच, माझ्या मागे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने वारकरी अजूनही या पंढरीच्या मंदिराच्या बाजूला आहेत आणि पश्चिम द्वार आहे तिथे आत्ता आपण आहोत आणि इथून वारकरी हे मुखदर्शन घेतात, कळस दर्शन घेतात अशा भावना वारकऱ्यांच्या असतात आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय वारकरी सध्या या मंदिराचं दर्शन घेतात आणि याच ठिकाणावरून आपलं पांडुरंगाचं दर्शन झालं, रुक्मिणीचं दर्शन झालं ही एक भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळेच वारकरी या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतात. हेच पश्चिम द्वार आहे जिथून पांडुरंगाची जर्नी नतमस्तक झाल्यावर वारकरी हे या मंदिरातून बाहेर पडतात आणि आताही आपण या मंदिर परिसराच्या चारही बाजूला पाहिलं तर मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. टाळ मृदुंगाचा गजर आपल्याला कानी ऐकायला मिळतं आणि वारकऱ्यांशी बातचीत होऊ शकते का? वारकऱ्यांच्या भावना समजू शकतात का? आता वारकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. साधारण दर्शन झालं का माऊली? हो मोल, दर्शन झालं. किती वेळ लागला? 15 घंटे लागले. कुठून आलाय तुम्ही? आम्ही यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुका. दर्शन झालं? हो. काय वाटलं पांडुरंगाला बघून? आनंद झाला. आनंद झाला आम्हाला, मनाली असा आनंद झाला एकदम. असं काय एवढा जे थको आता ते पांडुरंगाच्या दर्शनानं भातच चालला गेला. हो, एखादा अभंग बोलू शकत का? अभंग बोलून त्यांच्या भावना ते व्यक्त करू शकतात का? अमोल, 12 घंटे चालत झालंय आमचं. अनेक वारकरी आहेत ते या ठिकाणी. एखादा अभंग येतो तुला माऊली? मला बी दे. या पंढरपुरात हो, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिल देशो देशावर, दिल देशो देशावर. टाळी मृदुंगा हो, टाळी. अशा पद्धतीचं वातावरण आहे ते पंढरपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अवघे काही तास एकादशीला उरलेले आहेत आणि वारकऱ्यांचा उत्साह आहे तो कुठेही कमी झालेला दिसत नाही आणि असाच भक्तिमय वातावरण आहे ते आपल्याला या संपूर्ण आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरामध्ये पाहायला मिळते. जगदीश, अमोल, तू असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास. धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.